नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला झटपट अशी तोंडलीची एक रेसिपी मस्त दाखवणार आहे. त्यासाठी बघा, ही 300 ग्रॅम तोंडली घेतली होती, अशा पद्धतीची होती बघा, देशी तोंडली होती आणि एकदम छान अशी लागतात. तर त्यांना काय केलं, स्वच्छ धुवून बघा, असे पातळ कापून घेतलेलं, स्वच्छ धुतलेलं आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावर ठेवून बघा, हे असं कापून घेतलेलं. ह्याच्यापेक्षा पण तुम्ही पातळ कापू शकता. तर कसं माहितीये का, वरण भात केला किंवा काय भाजीला सुक्या नसलं तर अशा पद्धतीत करायचं. कुणाकुणाला आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीत पण खाऊ शकता. तवा ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पहिलं तेल टाकून घेऊ, एकदम एक छोटा चमच्याभर टाकायचं आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम. त्याच्यामध्ये आता हे आपली तोंडली टाकून घ्यायची. तोंडल्याची सुक्की भाजी, खूप रेसिपी टाकलेलं बरं का, तोंडल्याच्या ठेचा वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता हे काय मीडियम गॅस आहे, मीडियम गॅसवर 1-2 मिनटं फक्त आपल्याला एकसारखं हे परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं बघा, मीडियम गॅसवर मी चांगला असं परतून घेतलेलं, एकसारखं चांगलं असं परतून घ्यायचं. सगळ्या साईडनं असं भाजलं गेलं पाहिजे, असं पसरवायचं आणि हलवत राहायचं. आता ह्याच्यामध्ये आपण एकदम थोडंसं मीठ टाकून घेऊया. थोडंसं टाकलेलं आहे एकदम बरं का, एकदा सगळं टाकू नका. मिक्स करून घेतलं आहे आणि ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, झाकण ठेवूया 1-2 मिनटासाठी बारीक गॅसवर. बारीक गॅसवर बघा 2 मिनटं मी झाकण ठेवलं होतं, झाकण काढून घेऊया. झाकण याचं ठेवलं होतं की चांगले मिठामध्ये वापलून जातात आणि छान लागतात चवीला. गॅस आहे बघा बारीक, बारीक गॅसवर आपण 2 मिनटं झाकण ठेवलं होतं. आता ह्यात पाहिजे तर काय करायचं माहिती आहे का, ह्याच्याबरोबर 2 ते 3 मिरच्या अशा तिकटवाल्या किंवा कमी तिकटवाल्या तुम्ही तोंडल्याबरोबर जरी ह्याचं असं भाजलंय ना तरी पण छान लागतात बरं का. तसं पण करून बघा. ह्याच्यामध्ये बाकीचं काही साहित्य टाकायची गरज नाही. मीठ आणि मिरची ह्याच्याबरोबर भाजायचे बारीक तुकडे करून किंवा लांबडे लांबडे असे मोठे मोठे करून, झटपट होतं जेवताना हे तोंडी लावायसाठी. आता मी ह्याच्यात काय काय टाकणार आहे तुम्हाला मी साहित्य दाखवते. ही मीठ आहे, आपण मीठ थोडंसं टाकले तर ही थोडं मीठ घेतलेलं आहे. मिरची पावडर घेतली तिकटवाली पण आणि कलरवाली पण, छोटा 1 चमचा, छोटा 1/2 चमचा धने पावडर आहे, छोटा 1/2 चमच्याला बी कमी जिरे पावडर घेतलेली आहे. ही चाट मसाला थोडा घेतलेला आहे, थोडा आमचूर पावडर घेतली, थोडीशी हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला पावडर. आता तुम्हाला सांगितलं की हे सगळं सुद्धा तुम्हाला घ्यायची गरज नाही, त्यात तुम्ही 2 वस्तूमध्ये जर हे तुम्ही केलं ना तर छान लागेल. जर तुम्हाला तशी पण रेसिपी पाहिजे तुम्ही प्लीज कमेंट करत जा, म्हणजे मी तुम्हाला तशा पण रेसिपी दाखवते. खूप सारे असे कमेंट येतात की वेगवेगळ्या ह्यानं तुम्ही दाखवत जा, कांदा नको, लसूण नको. तर आता पुष्कळ रेसिपी अशा टाकलेल्या आहेत की त्यात कांदा नाही, लसूण नाही, काहीसुद्धा साहित्य न घालता थोडक्यात केलेलं. तर हे सगळं आपण टाकून घेऊया. आता ही जी तोंडली आहेत का नाही, ती 250 ग्रॅम आहे, त्यासाठी तेवढं साहित्य केलेलं आहे. गॅस वाढवायचं नाही ना तर आपले हे मसाले सगळे जळून जातात. बारीक गॅसवरच आपल्याला ही एकसारखं 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचे. मसाले टाकल्यानंतर बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे. थोडासुद्धा आपला कुठंसुद्धा मसाला बघा जळला नाही आणि चांगला बघा तोंडल्याच्या 1-1 फुडीला मसाला बसलेला आहे. आता काय करायचं माहिती आहे, गॅस बिलकुल वाढवलेलाच नव्हता, बारीकच गॅसवर हे सगळं केलं होतं. परत आपल्याला 1-2 मिनटासाठी झाकण बारीक गॅसवर ठेवायचं. तुमचा जर तवा जर एकदम पातळ असेल तर तुम्ही आधीमध्ये हलवत राहा. माझा जाड तवा आहे आणि हलवायची गरज नाही, मला अंदाज आहे. ह्याच्यावर जी पाण्याची वाफ होती ना ती त्याच्यावर पडती, छान होतं. मग 2 मिनटं बघा मी झाकण ठेवलं होतं बारीक गॅसवर, असं पाणी बघा असं पडलं असताना एकदम मस्त होतं बघा. खाली लागलं नाही की करपलेलं नाही, काहीच नाही. आणि आपण पहिलं झाकण जे 2 मिनटं ठेवलं ना त्यातच तोंडली आपली चांगली वापरतात आणि जे मसाला लावला का नाही त्याच्यानंतर ह्याची चव अजून छान येते की आपण झाकण ठेवले त्याच्यामध्ये आपण वाफेन अजून शिजलं जातं मस्त, मसाले पण ह्याच्यामध्ये छान लागतात. आता हे तुम्ही भाजीसारखं पण खाऊ शकता, तोंडी लावायला पण खाऊ शकता, हे छान लागतं चवीला. रेसिपी बाकी भेजा तोंडल्याच्या पुष्कळ आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.